नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण इयत्ता 9वीच्या मराठी विषयातील भाग 1 संतवाणी अ जैसे वृक्ष नेणे हे पाहणार आहोत। संतवाणी जैसे वृक्ष नेणे ह्याची आपण आता प्रस्तावना बघणार आहोत। हा अभंग संत नामदेवांचा आहे। त्यांचा जन्म 26 ऑक्टोबर 1270 पंढरपूर येथे झाला। तसेच 3 जुलै 1350 मध्ये आषाढवद्य त्रयोदशीला पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मंदिराच्या पहिल्या पायरीवर त्यांनी समाधी घेतली। संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील संत कवी आहेत। संत नामदेवांचे अभंग अतिशय सुंदर आहेत। अभंगाची भाषा सुद्धा सरळ साधी सुबोध अशी आहे। त्यांनी हिंदी भाषेत सुद्धा रचना केली आहे। तसेच आपल्या भागवत धर्माचा प्रसार पंजाब पर्यंत केला आहे। शिखांचे गुरु गुरु ग्रंथ साहिब यांच्या ग्रंथात त्यांची 61 कवने, कवने म्हणजे अभंग, पण त्यांच्यात कवने म्हणतात। शिखांचे गुरु गुरु ग्रंथ साहिब यांच्या ग्रंथात त्यांची 61 कवने समाविष्ट असून ती भक्त नामदेवजी की मुख बाणी या नावाने प्रसिद्ध आहे। नामदेवांची अभंग गाथा 1892 मध्ये पुस्तक रूपाने प्रथम लोकांसमोर आली। या अभंगात काय आहे तर संतांना वृक्षाची उपमा दिली आहे। आता आपण अभंगाला सुरुवात करूया। मी पहिले ओळ वाचते, कठीण शब्दांचा अर्थ सांगते आणि ओळीचा अर्थ स्पष्ट करते। जैसे वृक्ष नेणे मान अपमान। जैसे म्हणजे जसा, वृक्ष म्हणजे झाड, नेणे म्हणजे मानत नाही किंवा जाणत नाही। संतांची महतीचे वर्णन करताना संत नामदेव म्हणतात, जसा वृक्ष मान अपमान मानत नाही किंवा जाणत नाही। वृक्षाला तुम्ही कितीही चांगले बोला किंवा वाईट साईड बोला त्याला काहीच फरक पडत नाही। त्यांचा मान करा किंवा अपमान करा ते वृक्ष मानत नाही। तैसे ते सज्जन वर्तताती। तैसे म्हणजे तसे, सज्जन म्हणजे संत आणि वर्तताती म्हणजे वर्तन करतात किंवा तसे वागतात। सज्जन लोक ते वृक्षाप्रमाणेच असतात, ते चांगलेच असतात। त्यांचा मान करा किंवा अपमान करा तेही ते मानतच नाही, त्यांना काही फरक पडत नाही। आता आपण दुसरी ओळ बघूया। येऊन या पूजा प्राणी जे करीती त्यांचे सुख चित्ती तया नाही। येऊन या म्हणजे येऊ, प्राणी म्हणजे माणसे, चित्ती म्हणजे मनात। येथे कोणी माणसे येतात, झाडाची पूजा अर्चा करतात, वृक्षाच्या मनाला सुख आणि आनंद होत नाही। वटपौर्णिमेला आपण झाडाची पूजा करतो तरी त्या वृक्षाला काही फरक पडत नाही। आता तिसरी ओळ बघा। अथवा कोणी प्राणी येऊनी तोडीती तयान म्हणती छेदू नका। अथवा म्हणजे किंवा, तोडीती म्हणजे तोडणे, छेदू नका म्हणजे तोडू नका। किंवा कोणी येऊन झाडावर झाडाला तोडण्यासाठी घाव घातले किंवा वृक्षाला तोडले तरी त्या माणसांना ते मला तोडू नका असे म्हणत नाही, वृक्ष हे अविचल असतात। आता आपण चौथी ओळ बघूया। निंदा स्तुती सम मानिती जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे। निंदा म्हणजे अपमानकारक बोलणे, स्तुती म्हणजे प्रशंसा, सम म्हणजे समान किंवा सारखे, धैर्यवंत म्हणजे हिम्मतवान किंवा निश्चय। तसे संत सज्जनांना अपमानकारक बोलले काय किंवा त्यांची प्रशंसा केली काय यांना ते समान लेखतात। असे हे साधू संत हिम्मतवान असतात, निश्चल असतात, निंदा स्तुतीने त्यांचे मन विचलित होत नाही। या दोन्ही गोष्टी पचवण्याच्या बाबतीत धैर्यशील असतात, हिम्मतवान असतात,
निंदास्तुतीने मन डगमळू नये व विवेकशील मन ठेवावे असा महत्त्वाचा विचार या ओळीतून व्यक्त केला आहे. आता पाचवी ओळ बघा. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी तरी जीवाशिवा गाठी पडूनी जाय. नामा म्हणे म्हणजे संत नामदेव म्हणतात. भेटी म्हणजे गाठ भेट. जीव म्हणजे प्राण. शिव म्हणजे परब्रह्म. गाठी म्हणजे एकत्र येणे आणि जाय म्हणजे होते. संत नामदेव म्हणतात अशा संतांची भेट झाली की त्या क्षणाला तुम्हाला शिवाची भेट झाली असे वाटते. म्हणजे संतांच्या भेटीमुळे प्रत्यक्ष परब्रह्म भेटीचे सूप लागते. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद.